म्युकरमायकोसिस हा हवेतूनही पसरतो असा इशारा दिल्ली एम्सचे डॉक्टर निखिल टंडन यांनी दिलेला आहे. निरोगी व्यक्तीला म्युकरचा धोका नाही असं सुद्धा ते म्हणालेत. तर म्युकर फुफ्फुसात जाण्याची शक्यता आहे पण अभावानच असं मत सुद्धा डॉक्टर निखिल टंडन यांनी व्यक्त केलं. पण ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल त्यांना म्युकरचा धोका कमी असेल असं सुद्धा ते म्हणाले. सध्या कोरोनाबरोबरच देशभरात भीती आहे ती म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची. त्यात दिल्ली एम्सचे एंडोक्रायनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर निखिल टंडन यांनी म्युकरमायकोसिस सुद्धा हवेतून पसरतो असा इशारा दिलाय. अर्थात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या निरोगी व्यक्तीला म्युकरचा धोका नाही. तसंच हा म्युकर फुफ्फुसांमध्ये पसरण्याचा धोका आहे मात्र तो कमी आहे असं सुद्धा डॉक्टर टंडन यांनी सांगितलं. शरीरात उत्तम प्रतिकारक शक्ती असेल तर म्युकरचा लढा देता येतो असं सुद्धा डॉक्टर टंडन म्हणाले. फैले ना, देखिए आपके चारों तरफ भी हो सकता है समय म्यूकर के स्पोर्स फैले हो, लेकिन okay. आप हेल्दी हैं तो आपको कोई उससे संकट नहीं है. यानी कि हवा से फैलता है, ये भी फैल सकता है. हवा से बिल्कुल फैल सकता है, जैसे आपके पर्यावरण में है तो नाक में तो हवा से ही जाएगा. नाक में तो हवा से ही जाएगा, नाक के अंदर तो हवा से, हम सांस लेते तो सांस के साथ ही जाएगा, लेकिन वो वहीं पे मतलब उसको उसके खिलाफ शरीर जंग करके खत्म कर देता है उसको, अगर आपकी इम्यूनिटी ठीक हो. भंडाराची उधळण म्हणजे कोरोना लसींचा पहिला डोस घेऊन 12 आठवडे झालेल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठांना सोमवारपासून कोविशिल्ड लसींचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. दररोज होणाऱ्या सुमारे 50 ते 60 मृतांमध्ये ज्येष्ठांचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळं पालिकेनं मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय. लसीकरणावरून हायकोर्टानं पालिका आणि राज्य सरकारला आदेश दिलेत. कोविन वरून नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्यानं लस द्या असं कोर्टानं म्हटलंय. लसींचा साठा नाहीये त्यामुळे आठवड्याभरात लसीकरण मंदावलेलं आहे. सध्या दिवसाला सरासरी 11,66,000 डोस दिले जात आहेत. गेल्या आठवड्यातला हा निंचांकी स्तर मानला जातोय. महाराष्ट्रासह दिल्ली कर्नाटक ओडिशामधील लसीकरण केंद्र बंद असल्याचं बघायला मिळतंय. कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या मुंबई ठाणे विभागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं लसीकरण मंदावलंय. 6,300 पैकी फक्त 1,709 कर्मचाऱ्यांचंच लसीकरण पूर्ण झालंय. मुंबई ठाणे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण रखडलंय. लस उपलब्धतेसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सोमवारपासून 5 दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. लस आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीबाबत ते प्रामुख्यानं चर्चा करणार आहेत. सामन्याच्या संपादकीय पानावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचा लेख छापून आलाय. मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करणारा हा लेख आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय यांनी हा लेख लिहिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचा लेख सामन्यात छापून आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24